नमस्कार मित्रांनो, आज आहे तारीख 7 ऑक्टोबर 2018 आणि आजच्या दिवसापर्यंत चालू घडामोडीशी संबंधित जेवढी काही प्रश्न तयार होतात ती प्रश्न आता आपण इथं अभ्यासणार आहोत वन लायनर या क्वेश्चनच्या स्वरूपात. पण त्या अगोदर मी मित्रांना आपल्याला सांगू इच्छितो की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक त्याचप्रमाणे फेसबुकची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्या ठिकाणाहून आपल्याला या व्हिडिओची PDF फाईल डाउनलोड करता येईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या संडे कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही फेसबुकला फॉलो करा आणि त्या ठिकाणी आपल्या कॉमेंट्स सोडा आणि मी आज सायंकाळी 5 वाजताच्या व्हिडिओमध्ये त्या कॉमेंट्सची व्हिडिओ देण्याचा उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. तर वेळ न घालवता मित्रांनो सुरू करूया. सध्याच पहिला प्रश्न आहे, सध्याच भारत व रशिया दरम्यान किती करार झालेले आहेत. तर मित्रांनो, सध्याच भारत आणि रशिया या दरम्यान एकूण 8 करार झालेले आहेत. आता 8 करार कोणकोणत्या क्षेत्रात झालेले आहेत, तर ही करार प्रामुख्याने मित्रांनो संरक्षण, रेल्वे, अवकाश, अण्वस्त्र या क्षेत्रामध्ये झालेले आहेत. आणि सध्याच रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष होते व्लादिमीर पुतीन, लक्षात ठेवा नाव व्लादिमीर पुतीन, हे भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीदरम्यान हे करार झालेले आहेत. कुठे झाले, तर हैदराबाद हाऊस या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो. आणि ह्या करारामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे S-400 म्हणजे S-400 हा जो करार झालेला आहे, S-400 एअर डिफेन्स मिसाईलचा जो करार झालेला आहे हा सगळ्यात महत्त्वपूर्ण करार आहे. या कराराला मित्रांनो अमेरिकेचा कडाडून विरोध होता, पण हा विरोध मित्रांनो पत्कारून झुगारून भारताने हा करार रशियासोबत केलेला आहे. आता S-400 याचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे, तर S-400 म्हणजे काय, तर S-400 म्हणजे मित्रांनो ही अशी मिसाईल सिस्टीम आहे की जमिनीवरून हवेमध्ये 400 किलोमीटर अंतरापर्यंत आपण मारा करू शकू. तर मित्रांनो याच्याशी संबंधित म्हणजे भारत आणि रशिया यांच्यामध्ये जो करार झाला याच्याशी संबंधित असे विविध प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात. आणखी प्रश्न तयार होऊ शकतो की रशियाची राजधानी काय आहे, तर रशियाची राजधानी मित्रांनो मॉस्को आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न आहे सतत हा उपक्रम कशाशी संबंधित आहे. तर मित्रांनो सतत हा उपक्रम जैव इंधनाशी संबंधित आहे. तर आता या ठिकाणी सतत ही टर्म आलेली आहे, तर इथं आणखी एक प्रश्न तयार होऊ शकतो की सततचा जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म काय होतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा की सततचा फुल फॉर्म होतो सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन. लक्षात ठेवा, सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन, कारण फुल फॉर्मसुद्धा बऱ्याच परीक्षांमध्ये विचारली जातात. त्यानंतर मित्रांनो उद्देश काय आहे, तर कमी खर्चामध्ये जास्त प्रवास, शाश्वत इंधन निर्मिती. आणि यामध्ये मित्रांनो सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि त्या कंपन्या आहेत मित्रांनो IOC, BPCL, त्याचप्रमाणे HPCL. अशा सार्वजनिक क्षेत्रातील ज्या तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. आणि या ठिकाणी शेतातील जे टाकाऊ पदार्थ, शेण, त्याचप्रमाणे शहरामधला जो घन कचरा आहे यांचा उपयोग करून जैव इंधन निर्मिती केली जाणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्याला आर्थिक लाभ होणार आहे, त्याचप्रमाणे जे उद्योजक आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे. अशी विविध प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, न्यायमूर्ती सूर्यकांत यांची कोणत्या राज्याचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर मित्रांनो या ठिकाणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची हिमाचल प्रदेश या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि न्यायमूर्ती सूर्यकांत हे पंजाब व हरियाणा या उच्च न्यायालयामध्ये सुरुवातीला न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेले आहे आणि आता हिमाचल प्रदेशामध्ये त्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची आता सध्या नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने राज्य अन्न सुरक्षा योजनेला सुरुवात केलेली आहे. तर ओडिसा या राज्याने या राज्य अन्न सुरक्षा योजनेला सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहीत आहे की केंद्र सरकारतर्फे 2013 सालीच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेला सुरुवात झाली होती, पण ह्या योजनेमध्ये जी लोकं बसत नव्हती त्यांच्यासाठी ओडिसा सरकारने राज्य अन्न सुरक्षा योजना ही सुरुवात केलेली आहे. आणि या योजनेदरम्यान मित्रांनो ओडिसामध्ये प्रति व्यक्तीला 5 किलो तांदूळ दिला जाईल आणि तो 1 रुपये या भावाने दिला जाईल, 1 रुपयाला 1 किलो याप्रमाणे प्रति व्यक्तीला
5 किलो तांदूळ दिला जाईल आणि या ठिकाणी या योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील 75% लोकांना आणि शहरी भागातील 50% लोकांना दिला जाणार आहे. आता या ठिकाणी 2013 मित्रांनो लक्षात ठेवा 2013 जी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आहे त्याचा उल्लेख आलेला आहे. आता त्याच्यामध्ये काय केलं जायचं 2013 राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये, तर या त्या योजनेमध्ये मित्रांनो गहू 3 रुपये किलो दराने दिला जायचा, तांदूळसुद्धा 3 रुपये किलो दराने दिला जायचा आणि भरड धान्य जी आहेत ती 2 रुपये किलो या दराने दिला जायचा. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा जो कायदा होता त्या अंतर्गत गर्भवती माता आणि स्तनदा माता यांना 6,000 रुपये अधिक मातृत्व भत्तासुद्धा दिला जायचा. त्यानंतर मित्रांनो आपल्या पुढील प्रश्न पाहायचा आहे, हा प्रश्न आहे ICICI बँकेशा संबंधित. तर हा प्रश्न आहे ICICI बँकेचे नवनियुक्त MD आणि CEO कोण आहेत. तर या ठिकाणी संदीप बक्षी हे नवनियुक्त MD आणि CEO आहेत मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे की सध्याच ICICI बँकेचं नाव खूप चर्चेमध्ये होतं कारण चंदा कोचर आता ज्या पायउतार झालेले आहेत म्हणजे या अगोदरच्या ज्या ICICI बँकेच्या MD आणि CEO होत्या चंदा कोचर यांना त्या पदावरून पायउतार व्हावं लागलेलं आहे कारण त्यांच्या काळामध्ये व्हिडिओकॉन कंपनीला जे कर्ज दिलं होतं ते नियमबाह्य होतं असं चर्चेला आलं आणि त्यामुळे त्यांना सक्तीच्या रेजेवर पाठवण्यात आलं आणि आता त्यांना त्या पदावरून पायउतारसुद्धा करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि आता पहा चंदा कोचर यांना पायउतार तर करावं लागलेला आहे पण त्याच्या चौकशीसाठी आणखी एक समितीसुद्धा नेमलेली आहे आणि त्या समितीचे मित्रांनो अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण. लक्षात ठेवा BN श्रीकृष्ण असं त्यांचं नाव आहे आणि ही समिती आपला अहवाल लवकरच सादर करणार आहे. आता त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2018 आणि यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्यांनी पटकावलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी मी ऑप्शन द्यायला चुकलेला आहे मित्रांनो, सॉरी त्याबद्दल. यामध्ये हरियाणा या राज्याने काय केलेलं आहे प्रथम पुरस्कार पटकावलेला आहे राज्यांमध्ये हरियाणाने. आणि जर जिल्ह्यांमध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला तर आपल्यासाठी अभिमानास्पद ही गोष्ट आहे की आपल्याच राज्यातील सातारा जिल्ह्याने म्हणजे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने यामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. सर्वोत्तम राज्य आहे हरियाणा आणि सर्वोत्तम जिल्हा आहे तो सातारा. त्याचप्रमाणे हे सर्वेक्षण किती राज्य आणि किती जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 685 जिल्हे आणि गावं आहेत, त्या गावामधला 6,786 गावं आहेत म्हणजे हे सर्वेक्षण ग्रामीण भागात करण्यात आलेलं होतं 685 जिल्ह्यामधल्या 6,786 गावांमध्ये. आणि या ठिकाणी आणखी एक प्रश्न तयार होतो की या ठिकाणी सर्वाधिक नागरिकांचा सहभाग असलेले राज्य म्हणून उत्तर प्रदेशाला या ठिकाणी पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये प्रथम क्रमांक हरियाणाचा आहे तर द्वितीय क्रमांक गुजरातचा आहे आणि महाराष्ट्राचा आहे या ठिकाणी तृतीय क्रमांक आलेला आहे. आणि जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक सातारा, महाराष्ट्रामधला रेवडी हरियाणा आणि 3 क्रमांक आलेला आहे तो पेडापल्ली तेलंगणा. सर्वाधिक नागरिकांचा सहभागाचं राज्य आम्ही सांगितलं उत्तर प्रदेश, 1 नंबर, 2 नंबरला गुजरात आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र. आणि सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाची जिल्हे आपली महाराष्ट्रातील आहेत नाशिक आणि सोलापूर महाराष्ट्रामधली आणि 2 नंबरला येतो तो चित्तोडगड राजस्थानमधला जिल्हा. आणि या जी सर्वेक्षण होतं राष्ट्रीय सर्वेक्षण अभियान स्वच्छ सर्वेक्षण अभियान यामध्ये एकूण टॉप 100 मित्रांनो महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि ही खूप खूप आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे मित्रांनो. तर आजच्या दिवसापर्यंत जी काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न तयार होतात ती मी इथं आपल्याशी शेअर केली मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न मत असतील तर मित्रांनो तशी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केला नसताल तर सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण दररोज घेऊन येत असतो मित्रांनो. बाय. मित्रांनो सुरुवातीला जाता जाता एक आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली की मेघाभरतीच्या दृष्टिकोनातून सामान्य ज्ञान हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी आपण आवर्जून ही चालू घडामोडी ही सिरीज सर तयार करत आहोत. आणि आपला जेवढा प्रतिसाद भरघोस प्रतिसाद या ठिकाणी मला मिळेल म्हणजे आपली कॉमेंट्स आपली लाईक्स त्यानुसार मी दररोज व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. बाय.